नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये. आज आपण एकदम झटपट असे आणि कुरकुरीत खारी शंकरपाळे पाहणार आहोत. तर मग जास्त वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपी पाहूया. त्या अगोदर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता एका भांड्यामध्ये मी 2 ते 3 वाटी मैदा घेतलेला आहे. तुमच्या घरामध्ये फॅमिलीमध्ये जेवढे मेंबर असतील त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्तही घेऊ शकता. तर मी हे एक चहासोबत खाण्यासाठी शंकरपाळ्या बनवत आहे. एकदम मस्त लागतात. तर थोडासा अजवाईन घेतलेला आहे, म्हणजे ओवा घेतलेला आहे. तोही याच्यावरती हातावर चोळून व्यवस्थित असा टाकून द्यायचा. 1 मोठा चम्मच मी याच्यामध्ये जिरे ॲड करून घेतलेला आहे. तर चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आणि 1 ते 1.5 पळी तेल टाकून द्यायचं आहे वरून. तेल टाकायची जी छोटी पळी असते ना, त्या पळीने तेल टाकायचं. नंतर तुम्ही भाजी टाकायच्या मोठ्या पळीने तेल टाकतात, त्याच्यामुळे छोट्या पळीनेच तेल टाका. आणि व्यवस्थित असं सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी ॲड करून घ्यायचं आणि घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. जास्त पातळ गोळा तयार करू नका, नाहीतर तुमच्या शंकरपाळ्या खूप तेल पितील आणि खूपच तेलकट होतील. म्हणून थोडासा घट्टच गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि ह्या शंकरपाळ्या चहासोबत सायंकाळच्या वेळेस खायला खूप छान लागतात, किंवा इतर वेळी टाइमपास म्हणूनही तुम्ही ह्या शंकरपाळ्या खाऊ शकता किंवा प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता. तर अशा पद्धतीने आपला गोळा तयार झालेला आहे. झाकण ठेवून 1-5 मिनटं त्याला मुरून द्यायचं आहे व्यवस्थित असं. तोपर्यंत आपण तेल कढईमध्ये टाकून छान असं गरम करून घेऊयात. आता आपण जे शंकरपाळा तयार करण्यासाठी पीठ मळून घेतलेलं होतं ते नरम झाले का हे चेक करून घ्यायचं आहे. आणि जर ते व्यवस्थित असं नरम झालं असेल तर छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. आणि व्यवस्थित असं त्याला पळपुटावरती आपण ज्या चपात्या लाटतोस ना, त्या चपात्या लाटल्याप्रमाणे त्याच्या लाट्या लाटून घ्यायच्या आहेत. एकदम गोल करू शकता किंवा जसं तुमचा शेप येईल त्याचप्रमाणे त्याला व्यवस्थित असं लाटून घ्या. आणि सुरीच्या सहाय्याने किंवा तुम्ही तो जो चमचा भेटतो ना शंकरपाळ्या कट करायचा, त्या चमच्यानेही तुम्ही शंकरपाळ्या कट करू शकता. तर माझ्याकडे तर चमचा वगैरे काही नव्हतं, म्हणून मी डायरेक्ट सुरीच्या सहाय्याने ह्या शंकरपाळ्या कट केलेल्या आहेत. आणि मी पिल्लूच्या पप्पांना ह्या शंकरपाळ्या खूप आवडतात, म्हणून मी ह्या खऱ्या शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत. तर त्यांनी 2 ते 3 दिवसांमध्ये सगळ्या शंकरपाळ्या संपवून टाकल्या. त्यांची नाईट शिफ्ट किंवा फर्स्ट शिफ्ट असले ना, तर त्यांचा टी ब्रेक असतो सकाळी. फर्स्ट शिफ्ट जर असेल तर 9 वाजता असतो सकाळी टी ब्रेक. तर टी ब्रेकमध्ये हे शंकरपाळ्या वगैरे डब्यामध्ये घेऊन जायचे. आणि नाईट शिफ्ट जर असेल तर 12 वाजता त्यांचा नाईट शिफ्टला टी ब्रेक असायचा. तर त्यावेळेस हे डब्यामध्ये घेऊन जायचे आणि सगळ्या शंकरपाळ्या संपवून टाकायचे. तर अशा पद्धतीने त्यांच्यासाठीच मी बनवलं होतं खास करून. आता बघू शकता आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे. तर सर्व शंकरपाळ्या एक एक करून सोडून द्यायच्या आहेत तेलामध्ये. आणि गॅसची फ्लेम शंकरपाळ्या सोडताना एकदम लो करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम लो करायची आहे त्यासाठी की शंकरपाळ्या जळू नयेत म्हणून एकदम लो करून घ्यायची. आणि शंकरपाळ्या सर्व सोडून झाल्या की मीडियम फ्लेम करायची आहे. जास्त हाई फ्लेम करू नका, नाहीतर शंकरपाळ्या जळतील. आणि जास्त लोही करू नका, नाहीतर शंकरपाळ्या तुमचं तेल जास्त पितील. एकदम मीडियम फ्लेमवरती शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. आणि एकदम गोल्डन ब्राऊन कलर आला की त्यांना साईडला काढून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीच्या शंकरपाळ्याही छान अशा तळून घेणार आहोत. आणि शंकरपाळी लाटताना एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण लाटी लाटणार आहोत ना त्यावेळेस एकसारखी पातळ लाटी लाटून घ्यायची आहे. जास्त जाड करायची नाही, एकदम पातळ करायची, जेणेकरून आपल्या शंकरपाळ्या एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. तर बघू शकता सगळ्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत आणि एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत. आणि तुम्हीही माझ्या पद्धतीने या खऱ्या शंकरपाळ्या घरी नक्की ट्राय करून पहा, कशा झाले ते कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.